हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी। सगळ्यात आधी आपण बघणार आहोत बासुंदी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गॅसवर एका कढईमध्ये एक लिटर दूध घेतले आहे। या दुधाला आपण उकळी येऊ द्यायची आहे। याप्रमाणे उकळी आलेली आहे दुधाला। त्यानंतर एका वाटीमध्ये मी 100 ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे। ते मी थोड्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे। याप्रमाणे मी मिक्स करून घेतले आहे। इकडे आपले दूध पण थोडे आटले आहे, बघू शकता तुम्ही। आता मी त्यामध्ये 1/2 कप साखर टाकत आहे। परत थोडे आपण हलवून घ्यायचे आहे साखर विरघळेपर्यंत। त्यानंतर मिल्क पावडर मिक्स केलेले दूध थोडे थोडे करून आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि सतत हलवत राहायचे आहे, जेणेकरून आपल्या दुधामध्ये लम्स तयार होणार नाही। त्यानंतर बदाम, काजू आणि पिस्त्याचे तुकडे मी यात टाकत आहे। नंतर 1/2 टीस्पून विलायची पावडर, आणि इथं थोडं मी केसर टाकत आहे। याप्रमाणे आपली बासुंदी आता तयार झाली आहे आणि आपण आता ही अशीच थंड होऊ देणार आहोत। थंड झाल्यावर मी ही एका बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी। यानंतर आपण उपवासाची बटाट्याची भाजी बघणार आहोत। त्यासाठी मी मिक्सर जारमध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आलं व 1 चमचा मीठ टाकून हे फिरवून घेणार आहे। याप्रमाणे मी मिरची वाटून घेतलेली आहे। त्यानंतर फ्रायपॅनमध्ये मी 4 चमचे तूप घेतले आहे आणि त्यामध्ये मी ही वाटलेली मिरचीची पेस्ट टाकून परतून घेणार आहे। नंतर त्यात मी 3 उकडलेल्या बटाट्याची फोडी टाकून घेत आहे। आता हे सगळे चांगले मिक्स करून परतून घ्यायचे आहे। आता आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे। त्यानंतर या भाजीबरोबर खाण्यासाठी उपवासाची धिरडी किंवा काही ठिकाणी याला आंबोळी पण म्हणतात ती आपण करणार आहोत। त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 1 कप राजगिऱ्याचे पीठ घेतले आहे व त्या चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आता हे मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी मिक्स करून डोश्याच्या पिठाप्रमाणे बॅटर तयार करून घेणार आहोत। बघू शकता याप्रमाणे मी बॅटर तयार करून घेतले आहे। इथे मी डोसा तवा घेतला आहे व त्यावर याप्रमाणे मी थोडे तूप लावून घेतले आणि त्यावर नंतर आपण तयार केलेले बॅटर याप्रमाणे मी घालून घेत आहे।
कड़ेने थोड़े तूप सोडून घ्यायचे आहे। वरण थोड़े सुकल्यानंतर वरण आपण थोड़े तूप लावून घेणार आहोत आणि याला पलटी करून दुसऱ्या बाजूने पण असेच भाजून घेणार आहोत। याप्रमाणे मी सर्व दिरडी तयार करून घेते आणि यानंतर आपण इंस्टंट साबुदाणावडे बघणार आहोत। त्यासाठी मी एका फ्राई पॅन मध्ये एक कप साबुदाणा घेतला आहे आणि तो मी 3 ते 4 मिनिट भाजून घेणार आहे। इथे आपला साबुदाणा आता भाजून झालेला आहे आणि तो आता मी एका ताटामध्ये काढून घेत आहे थंड होण्यासाठी। हा थंड झालेला साबुदाणा मी आता एका मिक्सर जार मध्ये काढून घेत आहे व याची रवाळ पावडर आपण तयार करून घेणार आहोत। याप्रमाणे मी याची पावडर तयार करून घेतलेली आहे। आपल्याला साबुदाणा जास्त बारीक नाही करायचा, याप्रमाणे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला टेक्स्चर करायचं आहे त्याचं। त्यानंतर 2 कच्चे बटाटे मी साल काढून फोडी करून घेतले आहेत आणि त्या मी एका मिक्सर जारमध्ये टाकले आहेत। त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, 1 इंच आलं टाकले। आता यामध्ये थोडे पाणी घालून याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। आता याप्रमाणे मी पेस्ट तयार करून घेतली आहे आणि मी ती आता एका बाउलमध्ये काढत आहे। साबुदाण्याचे तयार केलेले पीठ टाकत आहे। त्यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचं पूड टाकलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण हे हाताने मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला हे अर्धा तास झाकून ठेवायचे आहे। अर्ध्या तासानंतर इथे मी एका फ्राय पॅन मध्ये शेंगदाणा तेल तापवायला ठेवले आहे, तोपर्यंत आपण पोळे तयार करून घेऊया। याप्रमाणे मिश्रण थोडे कोरडे झालेले आहे। आपण त्यात थोडे थोडे पाणी मिक्स करून हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। याप्रमाणे मी हे मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे आणि आता आपण याचे वडे तयार करूया। तुम्ही पाहिजे त्या आकाराचे वडे तयार करू शकता। मी इथे अंडाकृती आकाराचे वडे तयार करून घेणार आहे। तयार करून घेतले आहे। इकडे आपले तेल पण तापले आहे। आता आपण सर्व वडे तळून घेऊया।
या प्रमाणे पलटी करत करत गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। याप्रमाणे आपले सर्व वडे तळून झालेले आहेत आणि या वड्यांबरोबर खाण्यासाठी आपण ओल्या नारळाची चटणी करणार आहोत। त्यासाठी मी अर्ध्या नारळाचे काप करून घेतले आहे। त्यानंतर त्यात 4-5 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 2 चमचे साखर, अर्धी वाटी दही व थोडे पाणी घालून याची चटणी तयार करून घेत आहे। याप्रमाणे मी चटणी तयार करून घेतली आहे आणि यानंतर आपण साबुदाणा खिचडी करणार आहोत। खिचडीसाठी मी मिक्सर जार मध्ये एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकले आहे, 7-8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा मीठ टाकून पल्स मोडवर आपण हे भरड वाटून घेणार आहोत। याप्रमाणे मी वाटून घेतलेले आहे। त्यानंतर कढईमध्ये मी 5-6 चमचे तूप टाकले आहे। त्यानंतर त्यात मी हे वाटलेले मिश्रण टाकून घेत आहे। त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे चांगले गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। या पद्धतीने परतल्यावर खिचडी छान सुसुटीत होते व छान खरपूस चव पण येते आपल्या खिचडीला आणि खिचडी अजिबात चिकट पण होत नाही। त्यानंतर त्यात मी भिजवलेला साबुदाणा टाकून परतून घेत आहे। अर्धे परतल्यानंतर त्यात मी एक वाटी उकडलेली बटाट्याची फोडी व थोडे मीठ टाकून परतून घेत आहे। आता आपण 3-4 मिनिट लो फ्लेमवर याला झाकण ठेवून वाफवून घेणार आहे। आता आपली खिचडी तयार आहे। तुम्ही बघू शकता खिचडी किती सुटसुटीत झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही आणि चवीला तर एकच नंबर लागते। यानंतर आपण वरईचा भात बघणार आहोत। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1.5 चमचा तूप टाकले आहे व त्यात आता एक वाटी वरईचे तांदूळ टाकत आहे व 1-2 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। आता 2 मिनिटानंतर त्यात आता मी गरम पाणी टाकत आहे। चवीनुसार मीठ टाकून
लो फ्लेमवर अर्धवट झाकण देऊन आपण ते शिजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता या पद्धतीने भात केल्यावर भात किती छान शिजला आहे आणि आपला भात अजिबात चिकट झालेला नाही. आता आपण या भाताबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याचे आमटे बघणार आहोत. त्यासाठी मी एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि आता हे मी पाणी घालून बारीक वाटून घेणार आहे. या पद्धतीने मी हे बारीक वाटून घेतलेले आहेत. इथे मी एका पातेल्यामध्ये अर्धा मोठा चमचा तूप टाकले आहे आणि त्यात आता मी हे वाटलेले मिश्रण टाकून घेत आहे. हे आमटे तुम्हाला जेवढे घट्ट पातळ पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही त्यात पाणी घालून घ्या. त्यानंतर त्या चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि याला एक उकळे येऊ द्यायचे आहे. इथे उकळे आलेले आहे. उकळे आल्यानंतर याला लो फ्लेमवर आपण 2-3 मिनिट उकळू द्यायचे आहे. चला आता थाळी लावूया.